सध्याच्या काळामध्ये प्रत्येकासाठी महत्त्वाची बातमी आहे. बातमी लक्ष देऊन ऐका. या बातमीमध्ये अनलॉक 4 बद्दलच्या अनेक बाबी आहेत. देशात कोरोनाचं संकट अगदी गडद होत असतानाच दुसरीकडे आर्थिक संकट देखील मोठं होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं आर्थिक काड्यासह जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी लॉकडाऊन शिथिल करण्याच्या दिशेनं पावलं टाकली आहेत. त्यासाठी अनलॉक कार्यक्रम जाहीर केला. आतापर्यंत अनलॉकचे 3 टप्पे पार पडलेत, तर अनलॉक 3चा टप्पा हा 31 ऑगस्ट पर्यंत संपत आहे. केंद्र सरकारनं अनलॉक 4 साठी नियमावली जाहीर केली आहे. अनलॉक 4 मध्ये नेमकं कुठल्या गोष्टींवरती निर्बंध उठवण्यात येतील याकडे आपण नजर टाकूयात. कोरोनामुळे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत टाळेबंदी कायम राहणार आहे. केंद्र सरकारनं पहिल्या 3 शिथिल करण्यातील सवलतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. विशेष म्हणजे अनलॉक 4 जाहीर करताना केंद्र सरकारनं राज्याच्या महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. या पुढच्या काळामध्ये कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणी स्थानिक पातळीवरती लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय केंद्राशी चर्चा केल्याशिवाय घेता येणार नाहीये, असं देखील सांगण्यात आलंय. अनलॉक 4 जाहीर करताना केंद्र सरकारनं सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रातील सार्वजनिक कार्यक्रमांना 21 सप्टेंबर पर्यंत मुभा दिली आहे. या समारंभांना फक्त 100 व्यक्तीच उपस्थित राहू शकणार आहेत. 30 सप्टेंबर पर्यंत शाळा आणि महाविद्यालय बंदच असणार आहेत. 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना पालकांच्या लेखी परवानगीने शिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यासाठी शाळा आणि महाविद्यालय जाण्याची मुभा दिली जाऊ शकते. त्यामुळे काही शैक्षणिक घडामोडी 21 सप्टेंबर पासून सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. कौशल्य शिक्षण संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, राज्य कौशल्य विकास योजनेअंतर्गत होणारे प्रशिक्षण वर्ग या संस्था देखील सुरू होतील. प्रयोगशाळांची गरज असलेले तांत्रिक, व्यावसायिक, पदव्युत्तर अभ्यासक्रम, संशोधन संस्थांना मुभा देण्यात आली आहे. या शैक्षणिक घडामोडी सुरू करण्यासाठी स्वातंत्र्य आरोग्य सूचना देखील जाहीर करण्यात आल्यात. विद्यार्थ्यांच्या स्वेच्छेने शाळा महाविद्यालय जाण्याची 21 सप्टेंबर पासून परवानगी असेल. 50% शिक्षक कर्मचारी वर्गाला शाळा महाविद्यालयाच्या उपस्थित राहता येईल. ऑनलाईनच्या माध्यमातून अभ्यासक्रम शिकवला जाईल, असं देखील गृहमंत्रालयाने सांगितलं आहे. नियंत्रित विभागाच्या बाहेर राज्यांना केंद्राशी चर्चा न करता परस्पर स्थानिक पातळीवरती टाळेबंदी लागू करता येणार नाही. अनेक राज्यांमध्ये स्थानिक प्रशासन 2 ते 5 दिवसांची तात्पुरती टाळेबंदी लागू करत आहे. या अनियमित टाळेबंदीला केंद्राने मनाई केली आहे. वस्तूची वाहतूक आणि व्यक्तींना विना अडथळा प्रवास करता येऊ शकेल, असं केंद्र सरकारनं आता स्पष्ट केलंय. त्यामुळे प्रवासींसाठी अनलॉक 4 हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण आता ई पासची गरज भासणार नाहीये. मात्र जे सरकारी नियम आहेत त्या नियमांचं पालन करायचंय. कोविड अजून संपलेला नाहीये. दिवसेंदिवस कोविडचे रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे सतर्क राहणं आणि खबरदारी घेणं खूप महत्त्वाचं आहे. प्रतिनिधी प्रियंका धारवाले, न्यूज टुडे 24, अहमदनगर.